आरोप बेकायदेशीरपणे विक्री जाते, हातभट्ट्या विटभट्ट्या त्या सगळ्या बंद करा. म्हणजे आजच नाही, तेवढ्या पुरतं नाही, कायमची बंद करा. जे कोणी असतील त्यांना टाळा लावा, काय लावायचं त्याला. पोलीस खात्याचं कोणी आलं का? कोण आहे? डीवायएसपी. इथं मला निवेदन आलेलं आहे की दारूबंदी होण्याबाबत मागे 2007 मध्ये केलेली होती, परंतु नंतर पुन्हा ती सुरू झाली. सर्व महिलांना, गोरगरिबांना, बलुतेदारांना त्रास होतोय की काय प्रॉब्लेम काय धरा. आणि आजच नाही, तेवढ्या पुरतं नाही, कायमची बंद करा. जे कोणी असतील त्यांना टाळा लावा, काय लावायचं ते लावा. ते बरोबर करावं. मी तुम्हाला चांगले डीवायएसपी म्हणून पार्वतीमध्ये घेतलं, बरोबर आहे. शिरगावकरांना पण मी सांगितलं होतं, मोहिते मी आता एसपीशी पण बोलणार आहे. मला बारामती तालुक्यामध्ये कुठल्याही भागात नाही तर तुमच्या एरियामध्ये कुठंच 2 नंबरच्या धंद्यात दारू बेकायदेशीरपणे विक्री जाते, हातभट्ट्या विटभट्ट्या त्या सगळ्या बंद करा. तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घ्या, जी कारवाई करायची ती कारवाई करा. एका भगिनीने पण मला निवेदन दिले की दादा मला एवढा त्रास होतो, माझा नवरा दारू पिऊन येतो आणि काही लक्ष देत नाही, काही नाही, त्याच्यामध्ये घरामध्ये घर पण राहिलेलं नाहीये. हे सगळं बंद झालं पाहिजे. त्याचं निवेदन तुमच्याकडे आहे, ते त्यांना वाचायला द्या. म्हणजे मेडिकलचं तेवढं तुम्ही द्या, परंतु ते त्यांना द्या.